नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर। तर मित्रांनो, आज आपण 23 जून रोजीचा हवामान अंदाज बघणार आहोत। 23 जून रोजी राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ असेल, त्याचबरोबर मुसळधार पाऊस असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत। या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण हवामान अंदाज मिळवण्यासाठी। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामधून सुरुवात करूया। कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कशाप्रकारे असेल, सर्वात अगोदर बघितलं तर सांगली असेल, सिंधुदुर्ग या बरोबर कोल्हापूर या भागामध्ये मात्र तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल। रत्नागिरी असेल, सातारा असेल, डोपली असेल, त्याचबरोबर पुणे असेल, रायगड असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल, भाग बदलत हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर बघितलं तर मुंबई असेल, त्यानंतर पालघर असेल, ठाणे असेल, नाशिक असेल या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल। नंदुरबार, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। त्यानंतर जालना असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। त्यानंतर पैठण, अहमदनगर, श्रीरामपूर, वैजापूर, अहमदनगर, गौंड, करमाळा, जामखेड या भागामध्ये, बारामती असेल या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असेल। इंदापूर, वाडूज या भागामध्ये, पंढरपूरचा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर यामध्ये जो कोल्हापूरचा भाग आहे या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता असेल। त्यानंतर सोलापूर, तुळजापूर, पेठ, लातूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर लातूर असेल, उदगीर असेल, अहमदपूर असेल, नांदेड भागाला, परभणी, हिंगोली या भागामध्ये, माजलगाव, जिंतूर या भागामध्ये, त्याचबरोबर जालना असेल, लोणार असेल या भागामध्ये, वाशिम जो जिल्हा आहे त्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। त्यानंतर सिल्लोड असेल, चाळीसगाव, जळगाव, परोळा, धुळे, नंदुरबार या भागामध्ये ढगाळ वातावरण असेल। त्यानंतर विदर्भामध्ये मात्र तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। विदर्भामध्ये बघितलं तर अमरावती आणि अकोला, करंजा, यवतमाळ या भागामध्ये मात्र तुम्हाला दाट ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि भाग बदलत तुम्हाला मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। त्यानंतर वर्धा असेल, पुसद असेल या भागामध्ये, त्याचबरोबर गडचिरोली जिल्हा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल। देसाईगंज, भंडारा, गोंदिया या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे, कारण की जो पूर्वेकडून जो पाऊस येत आहे हा जो पाऊस आहे तो आता पुढे सरकत जाऊन जे आहेत 25, 26, 27 जास्त प्रमाणात जे आहेत महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे आणि मुसळधार पाऊस, अतिमुसळधार पाऊस तुम्हाला ढगकुट्टीसारखा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर 23 तारखेपासून जरी सुरुवात होत असली पावसाची, तरी मात्र मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस थोडा कमी असेल, कोकण किनारपट्टीकडील मेडियम असेल आणि पूर्व विदर्भामध्ये मात्र जास्त तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण हवामान अंदाज होता। अंदाज कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण हवामान अंदाज मिळवण्यासाठी। धन्यवाद।